Good morning and welcome to everyone. Today's lecture we will be discuss about the Ramsen 1 throat boiler. Okay, last lecture already we discussed the different types of boiler. Okay, Stemmons Hartmann's boiler. Then next is a Velux boiler, Benson boilers. Velux boiler, Loffer boiler, okay, they are given a different types of boiler. This is our last types of boiler, Ramsen 1 throat boiler, okay. Now it is a supercritical boiler, it is a very simple to Benson boiler. It is similar to Benson boiler, except that the evaporator section spiral tube instead of the straight tube and its water circuit. Okay, then the boiler consists of inclined evaporator coils arranged in a spiral. Then such a coil is a parallel around the furnace. Water is a force into the economizer by the feed water. Then where it is heated, then enter the spiral evaporator tubes where water flows to steam. Steam generated in the evaporator flow into the headers and the convection superheater. The superheated steam is utilized for the power generation. Okay, tini kay point ithe mention kelele apan te one by one ata baghuya. Okay, see ithe dilele water feed. Okay, water feed dilele means tumcha circulating pump, this is the force circulation. Okay, tumcha wad ithe feed kele nantar jo ha power plant dilela aahe, Ramsen power plant ani apla Benson power plant ha similar aahe. Okay, ithun water feed kele, वॉटर फीड केल्यानंतर ते डायरेक्टली कुठे पास केला पण इकोमनायझरला. ओके, इकोमनायझरला पास केल्यानंतर सपोज दैट ट्यूब्स असतील, त्या ट्यूब्स मध्ये वॉटर असेल, साइडला इकोमनायझर असेल, इकोमनायझरने वॉटर ट्यूबला हीट केल्यानंतर ती स्टीम जनरेट होणार आहे. त्याच्यामध्ये काही कंबशन चेंबर मध्ये फ्यू गॅसेस असतील, ते फ्यू गॅसेस इथे बघा तुम्ही इंडिकेट केले की फ्यू गॅसेस हे बाहेर पास आउट होतात. ओके, हे बाहेर पास केले जातात थ्रू आउट चिमनी. ओके, देन बघा फीड वॉटर इथे फीड केलं, इथे इकोपनायझर आहे, इकोपनायझरला इथे कनेक्ट केलेले फ्यू गॅसेस इथून पास होतात. देन अगेन इकोमनायझर कनेक्टेड टू द स्पायरल ट्यूब इव्हर्टिंग सेक्शन, मीन्स द वॉटर इज फोर्स इन टू द इकोमनायझर बाय द फीड वॉटर पंप वेअर इट इज द हिटेड अँड देन एंटर द स्पायरल इव्हॅपोरेटर. देन ते सांगितलं की वॉटर फोर्स सर्क्युलेशनने इकोमनायझरमध्ये एंटर करतं, देन फीड वॉटर्स where it is heated, म्हणजे हीट झाल्यानंतर कुठे एंटर करतं, स्पायरल इकोपरायटर मध्ये, स्पायरल ट्यूब इव्हॅपोरेटर सेक्शन मध्ये. इथून इकोमनायझर सपोज कोल्ड वॉटर इथून आपण एंटर केलं, इथे हीट केलं, हीट केल्यानंतर हॉट वॉटर कशामध्ये फिल केलं, स्पायरल ट्यूब इव्हॅपोरेटर मध्ये. सो या ट्यूब्स असतील, या ट्यूब मध्ये हॉट वॉटर फिल झालं, फिल झाल्यानंतर अगेन ते कुठे पास केलं गेलं, कन्व्हेक्शन सुपर हीटर मध्ये. मग अगेन जे वॉटर असेल ते वॉटर ऑलरेडी ते हीटेड असेल, पण ते अगेन सुपर हीट केलं गेलं कन्वेक्शन सुपर हीटर मध्ये. इथे हीट केल्यानंतर जे पण स्टीम जनरेट होईल ते स्टीम कुठे, स्टीम जनरेट झाल्यानंतर ते कुठे पास केलं जाईल, तुमच्या प्राइम मोअरला, मीन्स स्टीम टू यूज फॉर युअर स्टीम टर्बाइन. ओके, दिस इज द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ द Ramsen बॉयलर. ओके, दिस इज अ व्हेरी सिम्पल अँड दिस इज द सिमिलर टू द Benson बॉयलर. ओके, सिंपल आहे, आपण बघितलं फीड वॉटर फिल केलं, इकोमनायझर मध्ये पास केलं, सपोज कोल्ड वॉटर सर्क्युलेशन केल्यानंतर इथे इकोमनायझर मध्ये वॉटर हे हीट झालं, हीट झाल्याने ते वॉटर कुठे पास आउट केलं, स्पायरल ट्यूब इव्हॅपोरेटर सेक्शन मध्ये. तिथे पास आउट केलं, ते डिफरंट टाइप्स ऑफ पॅरल ट्यूब्स दिलेले आहे, त्या ट्यूब्स मध्ये वॉटर फिल केलेलं आहे, ते कुठे पास आउट केलं आपण, कन्व्हेक्शन सुपर हीटर मध्ये. कन्व्हेक्शन सुपर हीटर मध्ये पास केल्यानंतर त्याचं स्टीम मध्ये जनरेट झाले, स्टीम मध्ये जनरेट झाले, ते कुठे पास केलं, स्टीम टू यूज बाय द प्राइम मोअर अ स्टीम टर्बाइन. ओके, दिस इज द व्हेरी सिंपल वर्किंग अँड कन्स्ट्रक्शन ऑफ द Ramsen बॉयलर. नाउ सी व्हाट इज द ऍडव्हान्टेज, ऍडव्हान्टेज इट इज इट हॅज अ हाय हीट ट्रान्सफर रेट. ओके, ऑल्सो Benson बॉयलर ऑल्सो गिवन अ 50 to 60 bar प्रेशर. ओके, दिस बॉयलर ऑल्सो कॉल्ड एज अ high heat transfer rate. Okay, then next, thermal efficiency is also high, corrosion erosion problem are minimized. Okay, load fluctuation also given. Okay, this is the advantage of the
रेमसन बॉयलर. नाउ व्हाट इज द डिसएडवांटेज? इट इज अ कॉस्टली ड्यू टू इंक्रीज द रिक्वायरमेंट फॉर स्टील फॉर हीट ट्रांसफर सरफेस पंप एंड फीड वॉटर पाइपिंग. डिसएडवांटेज कशामध्ये? सपोज दे ट्यूब्स असतील, पॅरल ट्यूब्स असतील, वॉटर ट्यूब्स असतील, त्याच्यामध्ये जे स्टील यूज केलेलं असतं हीट ट्रान्सफर करताना त्याच्यामध्ये काही डिफेक्ट होऊ शकतो, पंप मध्ये काही वॉटर सर्क्युलेशन पंप मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. ह्या दोन पॅरामीटर मध्ये मेंटेनन्स हा रिक्वायर्ड असेल, त्यामुळे ते डिसएडवांटेज मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. जनरेशन ऑफ स्टीम युझिंग फोर सर्क्युलेशन हाय अँड सुपर क्रिटिकल प्रेशर. ओके, दिस इज द डिसएडवांटेज ऑफ रॅम्सन्स बॉयलर. नाउ our next topic is Indian regulating boiler act. Indian boiler regulating acts, they are given a different types of act. We discuss one by one. Indian inspector of the boiler and smoke for the implementation of the following acts, they are given different types of act. Means IBR is Indian Boiler Regulation. IBR means Indian Boiler Regulation, which was the created in the 15 September 1915. Okay, ata apan baghitla ki different types of boiler baghitle, apan benzene boiler, low fare boiler baghitla, Willox boiler baghitla, okay, Ramson boiler baghitla, Hartsman boiler baghitla, different types of boiler dilele. Mag tya boiler sathi government kadun kai acts tithe implement kelele, त्याचे काही नॉर्म्स असतील, रूल्स असतील, ते ऍक्ट नुसार आपण वन बाय वन बघणार आहे. आणि आपला एक जो बॉयलर बाकी, जो एफबीसी बॉयलर, फ्लुइडाइज बेड कंबशन बॉयलर, आपला तो एक रिमेनिंग आपण तो नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे. ओके, नवीन द इंडियन बॉयलर ऍक्ट वॉज फॉर्म ऍज अ 1923. ओके, अँड लॉ रेग्युलेटिंग टू द स्टीम बॉयलर. स्टीम बॉयलर इज अंडर द आयबीआर. स्टीम बॉयलर ऑल्सो under in a IBR means by any clause vessel exceeding the 22.75 liters is the capacity which is used. Means teni kay sangitle ki steam boiler jo act asto tyachyamadhe 22.75 liter cha jo boiler asel tubes astil to tyachyamadhe to include kelela hai. Okay, then steam pipe. IBR is a steam pipe means any pipe throughout which steam pass from the boiler to prime mover other user or both pressure at which steam process throughout the such a pipe exceed are given 3.5 kg per centimeter square about atmospheric pressure. Such pipe exceed 254 millimeter is a internal diameter and include the either case any connected fitting of a steam pipe. ओके, जो ऍक्ट आहे तो ऍक्ट कशासाठी आपण इनबिल्ड म्हणजे इन्क्लूड केलेला असेल की सपोज स्टीम बॉयलर असेल, स्टीम बॉयलरची कॅपॅसिटी दिली 22.75 लिटर्स कॅपॅसिटी आर गिवन अँड ऑल्सो पाईप एक्सीड 3.5 के जी पर सेंटीमीटर स्क्वेअर अँड व्हॉट इज द इंटरनल डायमीटर ऑफ द पाईप इज 254 मिलीमीटर. म्हणजे पाईपची साईज असेल, स्टीम जनरेटर असेल, स्टीम किती जनरेट होते आणि ते किती लिटरची कॅपॅसिटी असेल यानुसारच ते ऍक्ट इथे त्यांनी इस्टॅब्लिश केलेले आहे. ओके, तर आपण बघणार आहे आता व्हॉट इज द डिफरंट टाइप्स ऑफ ऍक्ट अँड रूल्स. फर्स्ट वन इज द इंडियन बॉयलर ऍक्ट इस्टॅब्लिश इन 1923, दिल्ली बॉयलर रूल्स ओके 1927, दिल्ली बॉयलर टेंडर रूल्स 1953, बॉम्बे स्मोक ऍक्ट 19, देन द दिल्ली स्मोक रूल्स ऑल्सो गिवन, इंडियन बॉयलर रेग्युलेशन ऍक्ट असो 1915. ओके, त्यांनी बघितलं की 15 सप्टेंबर 1950 मध्ये जो लास्ट दिलेला बॉयलर त्याच्यामध्ये काही रूल्स अँड जे ऍक्ट असतील त्याच्यामध्ये काही करेक्शन केले गेलेले. ओके, बघितलं आपण कोणकोणते टाइप्स ऍक्ट, सिक्स टाइप दिलेले. मग ते आपल्याला इम्पॉर्टंट काय, इंडियन बॉयलर ऍक्ट 1923, 1927, 1953, त्याच्यानंतर 1912, 1975 आणि 1950 हे डिफरंट टाइप्स ऑफ ऍक्ट इथे दिलेले आहे. आता बघणार आहे की ऍक्ट कशासाठी असेल आणि त्याच्यावाले टर्म्स अँड कंडिशन काय असतील. फर्स्ट वन इज अ गिवन अ रजिस्ट्रेशन ऑफ न्यू बॉयलर. सपोज कंपनी असेल, कंपनीमध्ये न्यू बॉयलर जर इन्स्टॉल करायचा असेल तर त्याच्यासाठी कोणत्या गोष्टी रजिस्ट्रेशन इम्पॉर्टन्स आपल्याला माहिती, कोणत्याही गोष्ट जर आपल्याला तिथे इन्स्टॉल करायचं असेल तर फर्स्ट काय असतं, गव्हर्नमेंट परमिशन दॅन रजिस्ट्रेशन मीन्स लायसन. द व्हॉट इज द
प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन ऑफ न्यू बॉयलर, द ओनर ऑफ एनी बॉयलर विच इज नॉट रजिस्टर्ड अंडर द प्रोविजन ऑफ दिस एक्ट मे अप्लाई टू the inspector to the have the boiler register. Every such application shall be by the fees. Okay, इतना काय दिलेले बघा आता. Suppose every boiler owner who purchase a new boiler submit an application up to the chief inspector of boiler along with the inspection fees as per regulation 385 of Indian Boiler Regulating Act 1950. Okay. पहिला पॉइंट दिलेला सपोज जो बॉयलरचा ओनर असेल कंपनी असेल त्यांनी बॉयलर परचेस केला, परचेस केल्यानंतर त्याला चीफ इन्स्पेक्टर असेल त्याची ती परमिशन घ्यावी लागते. ते परमिशन साठी काही फीज असते, रजिस्ट्रेशन फी असते. त्या कशाच्या अंडर येते ती फीज 385 जो आपण ऍक्ट दिलेला आहे त्याच्या अंडर 1950 मध्ये ते इन्क्लुडेड असतात. देन सर्टिफिकेट ऑफ द मॅन्युफॅक्चरिंग इन फॉर्म ऑफ सपोज 2/3 and 4th इश्यू बाय द चीफ इन्स्पेक्टर. आपण बघितलं की बॉयलरचे जे सर्टिफिकेट असतात, मॅन्युफॅक्चरिंग सर्टिफिकेट असतात, ते तीन टाईप मध्ये दिलेले. सुपर सर्टिफिकेट 2, 3 and 4. ओके, मग ते चीफ इन्स्पेक्टर ऑफ बॉयलर जो असतो मॅन्युफॅक्चरिंग जो स्टेटचा म्हणजे महाराष्ट्र असेल अदर स्टेट असेल त्याच्याकडून ते इश्यू केले जातात फॉर द रजिस्ट्रेशन ऑफ बॉयलर. म्हणजे सपोज पहिला पॉईंट काय की बॉयलरचं रजिस्ट्रेशन करायचं असेल, सो ओनर असेल त्या ओनर कडून ते चीफ इन्स्पेक्टर असेल त्याच्या अंडर ते ऍक्ट दिलेले, रेग्युलेटिंग ऍक्ट दिलेले 385 ऑफ द आयबीआर 1950 च्या अंडर ते आपल्याला सर्टिफाय करून घ्यावा लागतो जो बॉयलर असेल तो. ओके, द बॉयलर इज इन्स्पेक्टेड इट्स एम बी अलॉंग विथ द मन्सीज मेमोरेंडम ऑफ इन्स्पेक्शन बुक इज प्रिपेअर. ऑल द कॅल्क्युलेशन फॉर द प्रेशर पार्ट ऑफ द बॉयलर आर मेड ऍज पर आयबीआर 1950. ओके, इथे दिले बघा एमबी दिले मेमोरेंडम ऑफ इन्स्पेक्शन बुक, म्हणजे इन्स्पेक्शनचं बुक दिलेलं आहे की तुमचा सपोज बॉयलर किती टनचा असेल, त्याची वॉटर कॅपॅसिटी, स्टीम जनरेशन कॅपॅसिटी, त्याच्यानंतर त्याचा डायमीटर किती असेल. ओके, ह्या गोष्टी बॉयलरच्या ज्या असतात, सपोज एक इन्स्पेक्शन बुक असते त्याच्यामध्ये पॉईंट दिले असतात की कोणता बॉयलरचा डायमीटर किती पाहिजे, त्याची किती कॅपॅसिटी पाहिजे. ओके, त्याच्या ज्या कंडिशन असतील त्या कंडिशननुसार तो बॉयलर तिथे इन्स्टॉल केला गेलेला आहे किंवा नाही त्या बुकमध्ये त्या पॉईंट दिले असतात, त्यानुसारच तो बॉयलर तिथे प्रिपेअर केला जातो. ओके, सपोज एखादा बॉयलर जरी ते आपल्याला इन्स्टॉल करायचा असतं त्या मेजरमेंटनुसारच त्या पॉईंटनुसारच ते इन्स्टॉल केला जातो. नाऊ प्रोविजनल ऑर्डर पीओ, प्रोविजनल ऑर्डर इज इश्यू फॉर अ मॅक्झिमम पिरियड ऑफ 6 months टू ऑपरेट द बॉयलर ॲट द मॅक्झिमम वर्किंग प्रेशर इज ॲज अ कॅल्क्युलेट. सपोज बॉयलर इन्स्टॉल केल्यानंतर त्याचा एक मिनिमम प्रोविजनल ऑर्डर मध्ये एक पीओ दिलेला आहे, मीन्स काय दिलेला आहे पिरियड ऑफ 6 months. एक मॅक्झिमम टाइम दिलाय की बॉयलर इन्स्टॉल केल्यानंतर सपोज तो 6 months वर्किंग असेल तर त्याच्यानंतर 6 months वर्किंग झाल्यानंतर त्याचं परत इन्स्पेक्शन केलं गेलं पाहिजे. म्हणजे सपोज इन्स्टॉल केला 6 months कम्प्लीट झाले, मॅक्झिमम 6 months. ओके, तर 6 months कम्प्लीट झाले किंवा 4 months, 5 months कम्प्लीट झाल्यानंतर त्या बॉयलरचं इन्स्पेक्शन हे केलं गेलं पाहिजे. ओके, दॅट इज द प्रोविजनल ऑर्डर ऑफ द रजिस्ट्रेशन ऑफ द बॉयलर ऍज पर आयबीआर 1950 ऍक्ट. ओके, then the boiler is offered by the steam state by the boiler owner within the validity of PO means provisional order, and if found as satisfactory a certificate for a period of a 12 month is issued. Okay, suppose registration kela apan baitla ki 6 month la maximum 6 month la tya boiler cha inspection he kela gela paije. आणि जे सर्टिफिकेट असेल किंवा जे रजिस्ट्रेशन असेल तुमचं जे सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे, 3 types of certificate, सर्टिफिकेट 2, 3 and 4. ओके, इश्यू बाय द चीफ इन्स्पेक्टर ऑफ बॉयलर. जे सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे ते सर्टिफिकेट पिरियड हा 12 months असतो. म्हणजे जसं तुम्हाला बॉयलर इन्स्टॉल केल्यानंतर, रजिस्ट्रेशन केल्यानंतर, त्या बॉयलरचं इन्स्पेक्शन त्या चीफ इन्स्पेक्टरने केल्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जाईल की हा बॉयलर 12 months साठी इश्यू असेल. त्याच्यानंतर आपल्याला परत तिथे अप्लाय करावं लागेल, परत त्या बॉयलरचं आपल्याला रजिस्ट्रेशन करून परत त्याचं सर्टिफिकेट तिथे मिळवावं लागेल. ओके, दॅट इज द प्रोसिजर फॉर द रजिस्ट्रेशन ऑफ द बॉयलर. ऑन द अगेन द ऑन द रिसिप्ट ऑफ एनी ऍप्लिकेशन अंडर द सब सेक्शन मीन्स द इन्स्पेक्टर शॉल बी फिक्स अ डेट विदिन अ 30 days ऑर सच अ शॉर्ट पिरियड एज मे फ्रॉम द डेट ऑफ द रिसिप्ट फॉर द एक्झामिनेशन ऑफ द बॉयलर shall give the owner there of not less than 10 days notice of the date to so fix. Okay, the registration karat astani jo inspector asto
त्या इन्स्पेक्टरने काही डेट इश्यू केली असता की ते डेट मध्येच तो बॉयलर इन्स्पेक्शन झालं पाहिजे, इन्स्टॉल झालं पाहिजे विद इन गिवन टाइम. ओके, त्यासाठी जी प्रोसिजर त्यांनी दिलेली. सो अगेन ऑन द सेट द डेट द इन्स्पेक्टर शॉल प्रोसीड टू मेजर अँड एक्झामिन द बॉयलर. जो इन्स्पेक्टर त्या डेट मध्ये दिलेला असेल, इन्स्पेक्शन डेट दिले त्या डेट मध्ये तिथे येणार आणि तुमचा ज्या बॉयलरचा मेजरमेंट आणि एक्झामिन करणार टू डिटरमाइन इन द मॅनर द मॅक्झिमम प्रेशर. पूर्णपणे तुमचं काय करणार तो बॉयलर मॅक्झिमम करणार, म्हणजे काय करणार बॉयलर स्टार्ट करणार, बॉयलर मध्ये किती स्टीम जनरेट होते त्याचा प्रेशर चेक करणार, त्याच्यानंतर स्टीम टर्बाईन असेल तुमचा बॉयलरचा असेल त्याचं पूर्णपणे ऍक्च्युअल वर्किंग तो तिथे चेक करणार. इफ एनी ऍट द विच सच अ बॉयलर मे बी यूज अँड शॉल द रिपोर्ट द रिझल्ट ऑफ एक्झामिनेशन टू द चीफ इन्स्पेक्टर इन द गिवन टाइम. ओके, मग काही प्रॉब्लेम असेल तो तिथे चेक करणार, तिथे आपल्याला डेडलाईन देणार विद इन 10 days 5 days, जे पण करेक्शन असेल ते आपल्याला करेक्शन करून परत त्या बॉयलरचं त्या चीफ इन्स्पेक्टर कडून इन्स्पेक्शन करावं लागेल. ओके, वेअर एनी ऑर्डर इज मेड अंडर द कॉज ऑफ सबसेक्शन ग्राउंड ऑन विच द ऑर्डर इज मेड शॉल बी कम्युनिकेट टू द ओनर विथ द ऑर्डर. देन दे आर गिवन अ सर्टिफिकेट, दे आर गिवन अ 3 types ऑफ सर्टिफिकेट फॉर द सेकंड थर्ड अँड फोर्थ. व्हॉट इज द यूज ऑफ सर्टिफिकेट? सर्टिफिकेट केसेस टू बी फोर्स द ओनर ऑफ बॉयलर may apply to the inspector for renewal therefore such as a period not exceeding 12 months as they specify for. Suppose sugar factory asel the working asel working madhe suppose boiler 12 months cha dilela hai tachi suppose issue karnyacha time 12 months dilela hai 12 months nasel pan boiler working condition madhe asel kiwa plant stop karnyachi garaj asel tya timing la suppose 1 month madhe plant ha stop honar asel pan 12 months complete zalele pan 1 month ajun tithe jo sugar factory asel hi start asnar hai. मग जर 1 month जर प्रॉब्लेम क्रिएट होत असेल, 12 months ऑलरेडी कम्प्लीट झालेले आहे पण 1 month आपल्याला ते स्टार्ट ठेवायचं आहे, सपोज शुगर फॅक्टरी स्टार्ट ठेवायची असेल, तर त्या 1 month साठी आपल्याला तो बॉयलर स्टॉप करता येणार नाही. स्टॉप केला तर 1 month जे आपलं शेड्यूल असेल ते डिस्टर्ब होईल, त्यामुळे मग जो ओनर असतो तो ओनर त्या सर्टिफिकेट थ्रू तिथे अप्लाय करू शकतो की 1 month अजून त्यांना एक्सटेंड परमिशन दिली पाहिजे. म्हणजे 12 months जरी मॅक्झिमम 12 months जरी सर्टिफिकेट इश्यू असेल तर 1 month तो एक्सटेंड करू शकतो. ओके, दिस इज अ प्रोव्हिजन ऑफ द रजिस्ट्रेशन ऑफ अ बॉयलर. Now, inspection of steam pipeline. आता इन्स्पेक्शन आपण बघितलं बॉयलर ऍक्ट, तुम्हाला मी लास्ट लेक्चर मध्ये पण काही सांगितलं होतं की सपोज आपला जे बॉयलर असतात तो बॉयलर इन्स्पेक्टर असतात, ते क्लास 1 बॉयलर इन्स्पेक्टर असतात, क्लास 2 बॉयलर इन्स्पेक्टर असतात. ओके, त्याच्यासाठी काय एक्झाम कंडक्ट केले जातात. सपोज डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिग्री असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल, तर मेकॅनिकल इंजिनिअर असतात त्यांच्यासाठी बॉयलर प्रोफिशियन्सी ऍक्टनुसार क्लास 1 आणि क्लास 2 म्हणजे तुम्ही बॉयलर इन्स्पेक्टर होऊ शकता जर तुमचा डिप्लोमा कम्प्लिटेड असेल किंवा डिग्री कम्प्लिटेड असेल, तर जे कॅन्डिडेट अप्लाय करू शकता बॉयलर इन्स्पेक्टरसाठी ते गव्हर्नमेंट ऑथराईज एक्झाम्स असते, त्याच्यामध्ये आपले ड्रॉइंग्स पेपर असतील, त्याच्यानंतर जे पॉवर प्लांट आपला जो सब्जेक्ट आहे त्याच्या अंडर डिफरंट टाइप्स ऑफ पॉवर प्लांट आहेत त्याच्या रिलेटेड तुम्हाला न्यूमरिकल असतील किंवा क्वेश्चन असतील. ओके, तो 100 marks पेपर कंडक्ट केला जातो, फक्त एकच 3 papers असतात ड्रॉइंग्स, त्याच्यानंतर पॉवर प्लांट, असे 3 papers कंडक्ट केले जातात. तर कंडक्ट केल्यानंतर कोणतीही त्याला इंटरव्ह्यू नसते, पण त्याचा क्रायटेरिया असा असतो सपोज तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री कम्प्लिटेड असाल, सपोज लास्ट इयरला 350 vacancy होता बॉयलर इन्स्पेक्टरसाठी, 350 vacancy होत, तुम्ही अप्लाय केल्यानंतर तुमची एक्झाम कंडक्ट होईल, त्याच्यामध्ये 2 types क्लास 1 क्लास 2 असतात, तर तुम्ही कोणत्याला प्रेफर करता क्लास 1 की क्लास 2, त्याच्यानुसार तुमची एक्झाम तिथे कंडक्ट केली जाते. बट त्या एक्झामला क्रायटेरिया दिलेला आहे, तुमचा डिप्लोमा मेकॅनिकलमध्ये डिग्री ही मेकॅनिकलमध्ये कम्प्लिटेड पाहिजे, त्यासोबत तुमच्याकडे बॉयलर इंजिनियर म्हणजे बॉयलरवर तुम्ही बॉयलर ॲज अ बॉयलर अटेंडंट म्हणून तिथे तुम्ही वर्क कम्प्लीट केलेलं पाहिजे, म्हणजे तुमचं डिप्लोमा जरी डिग्री जरी असेल मेकॅनिकल डिप्लोमा किंवा डिग्री जरी असेल, तर त्याच्यासोबत एक क्रायटेरिया त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे त्यांनी
कि तुम्ही कुठे पण कोणत्याही बॉयलरवर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा तिथे गरजेचं आहे. ओके, म्हणजे तुमच्याकडे डिग्री जरी असेल पण तुम्हाला त्या बॉयलरवर ऍज अ बॉयलर अटेंडंट म्हणून तुम्ही वर्क केलेला 2 वर्षाचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट हे गरजेचं असतं. ओके, म्हणजे तुम्ही ऍक्च्युअल वर्किंग केलेलं असो किंवा ते सर्टिफिकेट मिळवलं असो, त्यांना तिथे एज्युकेशन प्लस तिथे 2 वर्षाचा बॉयलर अटेंडन्स एक्सपिरियन्स तिथे काउंट केलेला असतो. ओके, आणि हे 2 गोष्टीचा क्रायटेरिया असतो. त्या 2 गोष्टीचा क्रायटेरिया असल्यानंतर आपण डायरेक्टली त्या एक्झामला अप्लाय करू शकतो. अप्लाय केल्यानंतर ती एक्झाम जी असते ती एक्झाम कंडक्ट झाल्यानंतर जे पण कट ऑफ असेल, तुम्ही जर त्या कट ऑफमध्ये जर तिथे प्लेस झाले तर त्याचा कोणता इंटरव्ह्यू घेतला नाही जात, तुमच्याकडून गव्हर्नमेंटकडून तुम्हाला ऑथराईज क्लास 1 किंवा क्लास 2 तिथे लायसन्स तुम्हाला इश्यू केलं जातं. मग ते डिफरंट टाईप्स ऑफ शुगर फॅक्टरी असतील किंवा जिथे बॉयलर यूज केले जातात तुम्हाला तिथे इन्स्पेक्शनसाठी बोलवलं जातं. सपोज एखादा बॉयलर असेल तर बॉयलर त्यांनी इन्स्टॉल केला, शुगर फॅक्टरी सपोज स्टार्ट झाली तिथे बॉयलर इन्स्टॉल केला, ऑलरेडी त्यांच्याकडे एक प्रायव्हेट पर्सन असतो की तो बॉयलर इन्स्टॉल करत असतो. बट जो गव्हर्नमेंट ऑथराईज जो पर्सन असतो त्याचे तिथे जो फॉर्म असतो त्या फॉर्मवर साईन गरजेचं असते. आपण जे बघितलं की रेग्युलेटिंग ऍक्टनुसार जो गव्हर्नमेंट ऑथराईज असतो तिथे इन्स्पेक्शन करतो, त्याचा प्रेशर चेक करतो, स्टीम काय असेल स्टीम जनरेट चेक करतो, ते चेक केल्यानंतर जो फॉर्म असतो तो फॉर्मवर त्याची साईन करतो. आणि शुगर फॅक्टरी स्टार्ट झाल्यानंतर कोणताही बॉयलर स्टार्ट झाल्यानंतर मंथली 2 विजिट, म्हणजे जो बॉयलर इन्स्पेक्टर असतो मंथली त्याच्या 2 विजिट तिथे असतात, त्या 2 विजिटचे तो चार्ज पण तिथे घेत असतो आणि तिथे त्याची इन्स्पेक्शन करत असतो. या प्रकारची ती एक बॉयलर इन्स्पेक्टर पोस्ट असते. ती फक्त मेकॅनिकल इंजिनिअरचे जे स्टुडंट असतात किंवा जे बी मेकॅनिकल किंवा डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअर मध्ये असतात ते अप्लाय करू शकतात, पण त्याला 2 वर्षाचं बॉयलर इंजिनिअरचं सर्टिफिकेट पण अवेलेबल पाहिजे. ओके, अशा प्रकारचं ते एक्झाम असते. आणि तेच बॉयलर इन्स्पेक्टर जे आता आपण ऍक्ट बघतोय इंडियन बॉयलर रेग्युलेटिंग ऍक्ट, त्याच्यामध्ये ते इन्स्पेक्टर दिलेले, मग त्याच्या पोस्ट असतात तुमच्या एक्सपिरियन्सनुसार ते पोस्ट डिवाइड केलेले असतात. मग चीफ इन्स्पेक्टर जो इथे दिलेला आहे तो तुमचे जे बॉयलर असतात इन्स्टॉल करत असताना त्याचं इन्स्पेक्शन करतो आणि तिथे इन्स्पेक्शन केल्यानंतर त्यांना अलाव करतो की तुम्ही बॉयलर हा स्टार्ट करू शकता गिवन प्रेशर, म्हणजे पण प्रेशर असेल त्या बॉयलरचं किंवा ते पण काय 100 टन 16 टन पर आवर जे पण त्याचं प्रेशर असेल त्याच्यानुसार कॅपॅसिटीनुसार. ओके, नाऊ नेक्स्ट पॉईंट इज इन्स्पेक्शन ऑफ स्टीम पाईपलाईन. द स्टीम पाईपलाईन इज यूज टू कॅरी द स्टीम फ्रॉम द बॉयलर टू द युजर इक्विपमेंट अँड इट हॅज बीन डिफाइन्ड एज द स्टीम पाईप मीन्स एनी पाईप थ्रू विच स्टीम पासेस फ्रॉम अ बॉयलर टू प्राइम मूवर ऑर अदर युजर ऑर बोथ इफ. ओके, स्टीम पाईप तुम्ही बघितले की बॉयलर इन्स्पेक्शन करताना बॉयलरचा कोणकोणत्या पार्टचं इन्स्पेक्शन केलं जातं. द फर्स्ट पॉईंट इज गिव्हन दॅट इन्स्पेक्शन ऑफ स्टीम पाईपलाईन. सपोज बॉयलर तुमच्या ट्यूब्स मध्ये वॉटर फिल केलेलं असतं, ते वॉटर फिल केल्यानंतर तुमचा त्याचा कनेक्टेड जे पाईप्स असतात की तुमची स्टीम पास केली जाते स्टीम टर्बाईनला किंवा प्राइम मूवरला, त्या स्टीम पाईपचं इन्स्पेक्शन केलं जातं. मीन्स पाईप थ्रू आउट विच स्टीम पासेस फ्रॉम द बॉयलर ओके, दे गिवन द पासेस फ्रॉम अ बॉयलर टू प्राइम मूवर और अदर यूजर और बोथ. द फर्स्ट पॉइंट इज गिवन दैट द प्रेशर एट विच स्टीम पासेस थ्रू द सच पाइप एक्सीड 3.5 kg/sq cm अबव द एटमॉस्फेरिक प्रेशर. ओके, जो पाईप दिलेला आहे जो इन्स्पेक्टर असेल चीफ इन्स्पेक्टर असेल तो काय चेक करणार आहे, जे स्टीम तुमची पास होते मग ती स्टीम तुम्ही काय करता. एक तर काही स्टीम असते सपोज 100% स्टीम जर जनरेट झाली शुगर फॅक्टरी असेल तर स्टीम जनरेट झाली तर ती स्टीम 70% ही स्टीम टर्बाईनला प्रोव्हाइड केली जाते, त्याच्या थ्रू इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते, पण 30% स्टीम ही अदर इक्विपमेंटला पण प्रोव्हाइड केली जाते. सपोज ते आपलं शुगर फॅक्टरी असते सपोज ती शुगर असेल ती रेडी करण्यासाठी पण स्टीमची गरज पडते, मग काही स्टीम तिथे पास केली जाते. मग तो स्टीम पाईप असतो त्याची एक कॅपॅसिटी असते, जो पाईप असतो मग तो पाईप एक्सीड 3.0 kg/sq cm ऍट द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. मग ते प्रेशर किती पाहिजे त्या पाईपनुसार तो इन्स्पेक्शन जो इन्स्पेक्टर असतो तो तिथे चेक करतो. दॅन सेकंड पॉईंट, सच पाईप एक्सीड 254 mm इन अ इंटरनल डायमीटर अँड इन्क्लूड इन आयदर केस एनी कनेक्टेड फिटिंग ऑफ अ स्टीम पाईप. ओके, मग त्या पाईपचा जो इंटरनल डायमीटर असेल तो चेक केला जातो, कारण की सपोज पाईप जर आपण त्या पाईपची क्वालिटी जर चांगली युज नाही केली, ओके, त्याची लाईफ पण जर चांगली नसेल
आणि जर आपण कमी थिकनेसचा पाईप जर तिथे यूज केला तर वस्ती स्टीम पास होते, ती स्टीम जर लीक झाली तर तिथे काही प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. ओके, कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम ते बॉयलरला क्रिएट होऊ शकतो आणि बॉयलर बर्न पण होऊ शकतो. त्यामुळे जी पाईप असते स्टीम जिथे पास होत असते त्या पाईपची क्वालिटी विथ व्हॉट इज द साईज ऑफ द इंटरनल डायमीटर, मीन्स दे आर गिवन अ 254 मिलीमीटर. Okay, the boiler inspection of steam pipeline, the boiler owner submit the layout of SBL steam pipeline. SBL means a steam pipeline in a duplicate along with the fees, the layout of the SBL check from the safe working pressure and the flexibility as a IBR. The steam pipeline later on subjected to hydraulic test pressure and allowed to be the given SBL means a स्टीम पाईपलाईन. आपण बघितलं की जो मटेरियल युज करणार आहे जो ओनर असेल ते मटेरियल युज करताना ते डुप्लिकेट युज केलं नाही पाहिजे. जी पण त्याची साईज असेल, जे पण त्याची एक्सीड ऍटमॉस्फेरिक प्रेशर असेल, गिवन 3.5 असेल किंवा मिलीमीटर मध्ये 254 असेल इंटरनल डायमीटर, त्यानुसार तो पाईप तिथे युज केला गेला पाहिजे. नाऊ इन्स्पेक्शन अंडर द कन्स्ट्रक्शन. ओके, जेव्हा तुम्ही बॉयलर इन्स्टॉल करता की बॉयलर पूर्ण जो चीफ इंजिनियर असतो त्याचं जे वर्क असतं ते वर्क असं नसतं की सपोज बॉयलर इन्स्टॉल केला तिथे, बॉयलर इन्स्टॉल केल्यानंतरच तो तिथे इन्स्पेक्शन येतो. ओके, असं नसतं की बॉयलर जेव्हा वर्किंग स्टार्ट होतं ऍक्च्युअल ते तिथे तो प्लेस चेक करतो. इन्स्टॉल करण्याच्या आधी तो इन्स्पेक्टर असतो, रजिस्ट्रेशन केल्यानंतर तो तिथे प्लेस चेक करतो. प्लेस चेक केल्यानंतर एरिया डिपेंड करतो, एरिया नंतर जे कन्स्ट्रक्शन असेल ते पण चेक केलं. दे आर गिवन सेकंड पॉइंट इन इन्स्पेक्शन अंडर कन्स्ट्रक्शन, मीन्स न्यू बॉयलर तो चेक करतो की बॉयलर हा त्यांनी नवीन तिथे यूज केलेला आहे किंवा नाही. ऑल्सो गिवन वॉल्स, माउंटिंग अँड अदर कंपोनंट आर रिक्वायर्ड टू बी इन्स्पेक्टेड ऍट द डिफरंट स्टेज फॉर द फॅब्रिकेशन विथ द इंडियन बॉयलर रेग्युलेटिंग ऍक्ट. ओके, जेव्हा कन्स्ट्रक्शन स्टार्ट होतं बॉयलर आपण इन्स्टॉल करत असताना मध्ये बॉयलरचे पार्ट असतील, वॉल असतील, माउंटिंग असेल किंवा बॉयलर कोणत्या टाईपचा बॉयलर आहे त्याचा प्रेशर असेल त्याच्यानुसार ते तिथे इन्स्पेक्शन केलं जातं. नाउ द मोटिव द मेंटेनिंग द क्वालिटी इफिशियंट ऑपरेशन अँड सच एज द वर्कर अँड प्रॉपर्टी. ओके, आणि त्यासोबत सगळ्या गोष्टींची क्वालिटी चेक केली जाईल. जो बॉयलर अटेंडंट असेल त्याचा एक्सपिरियन्स किती असेल. ओके, त्याच्यानंतर सेफ्टी, सेफ्टी जो वर्कर तिथे असणार आहे बॉयलर अटेंडंट म्हणून तिथे तो प्रेशर मेंटेन करण्यासाठी त्याचं वर्क असणार आहे, मग त्याच्यासाठी सेफ्टी काय यूज केली. सो बॉयलर मध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट झाला, बॉयलर बर्न झाला, तर तो तिथे जो वर्कर असेल त्या वर्करसाठी सेफ्टी काय असेल ते तिथे चेक केलं. दॅट इज अ सेकंड पॉइंट इज अ इन्स्पेक्शन अंडर कन्स्ट्रक्शन. देन एक्झामिनेशन ऑफ द बॉयलर अटेंडंट. Each boiler is required to work by the qualified boiler attendant. As such, the examination are conducted by the department from time to time, enable to personnel to qualify to the operate the boiler as per guideline of Delhi Boiler Attendant Regular Act. आता जो ऍक्ट दिलेला आहे दिल्ली बॉयलर अटेंडंट रुल्स नुसार 1953, मी तुम्हाला सांगितलं की जो अटेंडंट बॉयलर अटेंडंट असतो त्याचं क्वालिफिकेशन, त्याचा एक्सपिरियन्स आणि त्याला ज्या गोष्टी बॉयलर रिलेटेड ज्या इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड पाहिजे ते त्याला पूर्णपणे इन्फॉर्मेशन ती इनबिल्ड पाहिजे, त्याला माहिती पाहिजे, त्याच्यानुसारच तो तिथे तो कॅपेबल असू शकतो. त्या ऍक्ट मध्ये काय दिलेले मग दिल्ली बॉयलर अटेंडंट रुल्स मध्ये
की जो बॉयलर अटेंडंट असेल म्हणजे बॉयलर अटेंडंट सपोज जो पण वर्कर असेल तर त्याला प्रॉपर जर तिथे माहिती नसेल बॉयलरचं प्रेशर किती मेंटेन केलं पाहिजे स्टीम किती जनरेट होते या गोष्टीकर त्याचं पूर्ण लक्ष नसेल तर बॉयलर हा बर्न होऊ शकतो त्यामुळे त्याला पूर्णपणे तिथे त्या बॉयलरची इन्फॉर्मेशन पाहिजे की बॉयलरचं प्रेशर किती हा बॉयलर किती टन्स आहे प्रेशर आपल्याला मिनिमम किती ठेवलं पाहिजे मॅक्झिमम किती त्याचं प्रेशर असलं पाहिजे ह्या गोष्टी त्याला नॉलेज पाहिजे आणि तिथलं जे पॅनल असेल ते पॅनल कंट्रोल करता आलं पाहिजे हे नॉलेज कशाच्या अंडर येतं जो सपोज बॉयलर अटेंडंट असेल तो कशाचा ऍक्ट नुसार येतो दिल्ली बॉयलर अटेंडंट रुल्स ऍक्ट नुसार येतो ओके म्हणजे तो माणूस जो पण वर्कर असेल एक्झामिनर असेल तो असेल त्याच्या पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी असती त्या बॉयलरची ओके ते पण त्या ऍक्ट मध्ये येतं आणि इन्स्पेक्शन करत असताना तो बॉयलरचा जो अटेंडंट असेल त्याचं पण इन्स्पेक्शन केलं जातं त्याचे पण एक्झामिनेशन एक्झाम घेतली जाते ओके नाऊ द एक्झामिनेशन ऑफ वेल्डर वेल्डर जो वेल्डर असेल सपोज बॉयलर इन्स्टॉल करत असताना डिफरंट टाईप्स ऑफ जॉईंट असतात म्हणजे पाईप्स असतील त्याचे कंपोनंट असतील चिमणीचं जे फॅन्स असेल किंवा बाकीचे पार्ट जे असतील वॉल असतील ते वॉल इन्स्टॉल करत असताना काही ठिकाणी वेल्डिंग असू शकते मग एक्झामिनेशन कोणाचं केलं जातं वेल्डरचं करू केलं जातं कारण की सपोज जर तिथं वेल वेल्डर नसेल स्किल वेल्डर नसेल आणि स्किल वेल्डरनी ते पाईप जॉईंट करताना जर तिथे वेल्डिंग जर चांगल्या प्रमाणात वेल्डिंग केलेली नसेल तर तिथे त्या स्टीममुळे तिथे ती स्टीम लीक राहू शकते किंवा तिथे ते स्टीम लीक राहिल्यामुळे तो बॉयलर बर्न होऊ शकतो ह्या गोष्टी तिथे क्रिएट झाल्या नाही पाहिजेत त्यानुसार पण एक्झामिनेशन ऑफ वेल्डर साठी ऍज पर इंडियन बॉयलर रेग्युलेशन 1950 ऑल द वेल्डिंग वर्क्स इन द बॉयलर स्टीम पाईप लाईन्स अँड इट रिलेटेड कंपोनंट्स इट्स रिक्वायर्ड टू कॅरी आउट बाय द क्वालिफाय हाय प्रेशर वेल्डर टू एनेबल द पर्सनल टू क्वालिफाय ऍज द हाय प्रेशर वेल्डर एक्झामिनेशन आर कंडक्टेड बाय द दिस सेक्शन फ्रॉम टाइम टू टाइम ओके आपण तिथे सपोज कोणताही वेल्डर असेल तर तिथे तो बॉयलरच्या ठिकाणी असं आपण कोणताही वेल्डर बॉयलरचं जे वेल्डिंग वर्क असेल स्टीम पाईपचं वेल्डिंगचं लाईन असेल